गेल्या 15 महिन्यांपासून लासलगाव येथील वैष्णवी शेलार तिची आई आणि बहीण असे तिघेही घरातून निघून गेल्यानं मुलीच्या वडिलांनी त्यांची पत्नी आणि 2 मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. 22 मे 2021 रोजी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनमध्ये 15 महिन्यांपासून लासलगाव पोलीस स्टेशननं तपास लावल्यानंतर एक मुलगी झारखंड येथील युवकाकडे तिच्या आईने सोडून त्यातूनही नंतर ती बेपत्ता झाली असल्यानं झारखंडला थैत्तेगैर जिल्हा सिमगेडा येथील युवकानं 12 महिन्यांपासून त्या मुलीचा व्यवस्थितपणे सांभाळ करत झारखंड पोलिसांच्या सहाय्यानं लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क करून 13 वर्षीय वैष्णवी बाळू शेलार या मुलीस आपल्या वडिलांची भेट घालून दिल्यानं आनंद व्यक्त होत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक वडिलाला जाधव यांनी जीवाची पर्वा न करता लासलगाव सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार झारखंडला जाऊन 13 वर्षीय मुलीला आपल्या ताब्यात घेऊन लासलगावच्या रेल्वेच्या सहाय्यानं परत आणले आहे. त्यामुळे लासलगाव येथील मुलीचे वडील तसंच त्यांचा मित्र परिवार त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघून आनंद व्यक्त होतोय. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाडीलाल जाधव यांनी झारखंड तपास करून मुलीला आपल्या वडिलांकडे सुखरूप ताब्यात दिला आहे. मधील मिसिंग बाईनामे अनिता बाळू शेलार सोबत मुलगी वैष्णवी बाळू शेलार 12 वर्षाची व 1 4 वर्षाची मुलगी असे दिनांक 5/2/2020 रोजीपासून लासलगावमधून मिसिंग होते. तसेच त्याच्यामधील एक मुलगी ही झारखंड राज्यातील गाव टुकुपानी या ठिकाणी मिळून आल्याने तसेच तिथली प्रॅक्टिकल प्रत्यक्ष माहिती घेऊन फोन नंबरद्वारे त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्याची खात्री करून त्याची मोठी मुलगी वैष्णवी बाळू शेलार याची पूर्ण खात्री केली व मिळून आल्याने 30 ला झारखंड येथे जाऊन झारखंडमधील पोलीस स्टेशन टेटा टागर येथून त्याला सुखरूपपणे लासलगाव येथे आणले आहे व 30 तिचे वडील बाळू भास्कर शेलार यांचे ताब्यात दिले आहे. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव.